नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी मी हे ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी ही मापाचं ब्लाउज घेतलेला आहे। मापाचं ब्लाउजून आपण कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावरती कसं कट करायचं ते पाहणार आहोत, तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल की आपण कशा पद्धतीने या कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशा पद्धतीने करत आहोत। याला वेळही जास्त लागत नाही आणि लवकरही कटिंग होते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे ब्लाउज पीस अगोदर आपण उकलून घेऊयात। हे जे ब्लाउज पीस आहे ते आपलं 80 सेंटीमीटरचं आहे। 28 ते 36 साईज पर्यंत ब्लाउज यामध्ये बसू शकतं। 36 साईजच्या ब्लाउजची बाहीची जर उंची कमी असेल तर तीही याच्यामध्ये बसू शकते। म्हणजे 3 इंच 3.5 इंच अशापर्यंतची बाही असेल तर 36 साईजचं ब्लाउज आपल्या 80 सेंटीमीटर या पीसवरती बसू शकतं। इकडच्या साईडने हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे। तर जॉईंट भागाकडूनच आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची असते। तर ब्लाउजची उंची आपण मापाच्या ब्लाउजून पाहूयात। तर ब्लाउजची उंची ही नेहमी पाठीमागून पाहायची असते। अगोदर ब्लाउज बरोबर करून घ्यायचं आणि या शोल्डर पासून या कमरेच्या भागापर्यंत ज्या ठिकाणी आपण डास दिलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला ब्लाउजची उंची पाहायची असते। बरोबर शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि इथून खालच्या साईडने ब्लाउजची उंची पाहायची। हे ब्लाउज जे आहे थोडंसं वडून धरायचं खालच्या साईडने, जास्त ओढायचं नाही, जेवढं ओढतं तेवढंच ओढायचं। तर या ठिकाणी आपल्या ब्लाउजची उंची आलेली आहे 12.25 इंच। तर आपल्याला 12.25 इंचच घ्यायचं नसतं तर यामध्ये आपल्याला 1 इंच ओढून घ्यायचं असतं, म्हणजे 12.13 इंच। तर या ठिकाणी मी 12.13 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर ही झाली आपल्या ब्लाउजची उंची। तर आता आपण ब्लाउजची रुंदी पाहूयात। तर ब्लाउजची रुंदी ही आपल्याला समोरच्या भागाने पाहिजे असते। ज्या पट्टीला आपण हुक लावतो त्या पट्टीने आपण ब्लाउजची रुंदी पाहूयात। या पहिल्या हुकापासून काखेची जी शिलाई असते तिथपर्यंत आपल्याला ब्लाउजची रुंदी पाहिजे असते। तर या पहिल्या हुकापाशी टेप ठेवायचा आणि इथून ब्लाउजची रुंदी पाहायचं। या ठिकाणी थोडंसं ब्लाउज ओढून धरायचं। तर या ठिकाणी याची रुंदी आलेली आहे 8 इंच, म्हणजे हे जे ब्लाउज आहे आपलं 32 साईजचं आहे। तर 32चा आपल्याला चौथा भाग केल्यानंतर 8 इंच येतं। तर या ठिकाणी 8 इंचावरती एक टिक करून घ्यायची। 8 इंच घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते आपली 10 इंच। तर या ठिकाणी एक आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। बॉक्स व्यवस्थित तयार व्हावा म्हणून मी खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी टिक करून घेत आहे, त्यामुळे आपला बॉक्स हा व्यवस्थित तयार होतो। तर या ठिकाणी अगोदर आपण पाठीमागलचा भाग तयार करणार आहोत। तर या ठिकाणी आपण आता एक बॉक्स तयार करून घेऊयात। डायरेक्ट पीसवरती कट केल्यामुळे आपल्या वेळेचीही बचत होते आणि ब्लाउज पीस लवकरही कट होतं। तर या ठिकाणी ही झाली आपली उंची आणि ही झाली आपली रुंदी। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शोल्डर घ्यायचं असतं। तर शोल्डर मी ही मापाच्या ब्लाउजून घेणार नाही। शोल्डर, गळा रुंदी व मुंढा मी चार्टनुसार घेणार आहे। चार्टचाही व्हिडिओ अगोदरच आपण टाकलेला आहे, त्यानुसार मी या ठिकाणी शोल्डर, गळा रुंदी व मुंढा घेणार आहे। तर तो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जे नवीन शिलाई शिकत आहेत त्यांना ब्लाउजहून शोल्डर, गळा रुंदी व मुंढा किती घ्यायचा ते समजत नाही, त्यामुळे आपण चार्ट बनवलेला आहे। चार्टनुसार आपण गळा, शोल्डर, मुंढा घेणार आहोत। तर या ठिकाणी 32 साईजसाठी शोल्डर येतं 5.25 इंच। तर या ठिकाणी 5.25 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि या ठिकाणी आता आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत। तर आपल्या गळ्याची रुंदी येते 2.25 इंच। तर या ठिकाणी 2.25 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि इथून आपण आता मुंडा घेऊयात। ज्या ठिकाणी आपण शोल्डरसाठी टिक केलेली आहे त्याच्या खालच्या साईडने आपल्याला मुंडा घ्यायचा असतो। तर 32 साईजसाठी आपला मुंडा येतो 5.25 इंच। तर या ठिकाणी 5.25 इंचावरती एक टिक करून घ्यायची। मुंडा आपण मार्किंग करून घेऊयात। तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे। तर पाठीमागलच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो। तो गोलाकार या कोण्याहून देऊन घ्यायचा आणि मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा। तर
या ठिकाणी आता आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात। तर मापाचा ब्लाउज घेऊन आपण पाठीमागच्या गळ्याची उंची पाहूयात। ब्लाउज व्यवस्थित ठेवायचं आणि शोल्डर पासून आपण इथंपर्यंत गळ्याची उंची पाहणार आहोत। अशा पद्धतीने शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची पाहायची। टेप फोल्ड करायचा इथे पाहू शकता अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची पाहायची असते। ज्या ठिकाणी आपला गळा संपलेला आहे तिथंपर्यंत पाहायचं असतं। तर या ठिकाणी आपल्या गळ्याची उंची आहे 8.5 इंच। तर आपल्याला 8.5 इंचच घ्यायचं नसतं तर त्यामध्ये 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 9 इंच। जे आपण 1/2 इंच वाढवतो ते आपल्याला शिलाईसाठी लागतं। तर या ठिकाणी मी 9 इंचावरती एक टिक करून घेत आहे। गळा आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला पाठीमागेलचा गळा हा गोल करायचा आहे। त्यासाठी आपल्याला या कोण्याहून 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला शोल्डर हे डाऊन करायचं असतं। शोल्डर आपण मुंड्याच्या साईडने डाऊन करतो त्यामुळे आपलं शोल्डर हे खाली उतरत नाही, कारण आपल्या खांद्याची रचना अशी असते गळ्याच्या साईडने खांदा हा उंच असतो आणि मुंड्याच्या साईडने खांदा हा उतरता असतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1/2 इंच कमी करायचं आहे आणि गळ्यापर्यंत क्रॉसमध्ये जोडायचं असतं। तर या ठिकाणी आपली पाठीमागलच्या भागाची मार्किंग तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला पाठीमागलचा भाग कट करून तयार आहे। तर आपण आता समोरचा भाग तयार करून घेऊयात। ज्या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग कट केलेला होता त्याच्याच वरच्या साईडने आपण समोरचा भाग कट करून घेणार आहोत। हा पाठीमागलचा भाग याच्यावरती ठेवायचा या ठिकाणी आणि पाठीमागलचा भाग जसा आहे तसा अगोदर मार्किंग करून घ्यायचा। तर या ठिकाणी आपल्याला समोरच्या गळ्याची उंची घ्यायची असते। तर हा पाठीमागलचा भाग आपण काढून घेऊयात। तर मापाच्या ब्लाऊजून आपण समोरच्या गळ्याची उंची पाहूयात। समोरच्या गळ्याची उंची नेहमी या हुकाच्या साईडने पाहायची असते। जी हुकाची पट्टी आहे त्या साईडने आपल्याला गळ्याची उंची पाहायची असते। तर शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि इथून टेप फोल्ड करायचा पहिल्या हुकापाशी इथे पाहू शकता। तर आपल्या गळ्याची उंची आलेली आहे 5.5 इंच। तर आपल्याला 5.5 इंचच घ्यायचं नाही तर त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे 6 इंच। जे आपण 1/2 इंच वाढवतो समोरच्या गळ्यासाठी व पाठीमागलच्या गळ्यासाठी ते आपल्याला शिलाईसाठी लागतं, म्हणून आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचंच असतं। तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे। समोरचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। मार्किंग करत असताना नेहमी स्केलचा वापर करायचा। समोरचा गळा आपल्याला गोल करायचा आहे त्यासाठी या कोण्याहून 1 इंचावरती टिक करून घ्यायची आणि समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा। हा जो मुंडा आलेला आहे तो आपला पाठीमागलच्या भागाचा आहे, कारण या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवून जसा तसा मार्किंग केल्यामुळे या ठिकाणी पाठीमागलचा मुंडा आलेला आहे। तर आपला समोरचा मुंडा हा 1 इंचाचा असतो। तर इथून खालच्या साईडने 1/2 इंचावरती टिक करायची आणि समोरचा मुंडा तयार करून घ्यायचा, म्हणजे गोलाकार देऊन घ्यायचा। तर हा झाला आपला समोरचा मुंडा। त्याच्यानंतर आपल्याला या गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी किती घ्यायची आणि मुंड्याच्या साईडने क्रॉसपट्टी किती घ्यायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर गळ्याच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची असते 3.5 इंच। ही क्रॉसपट्टी आपण शिलाई मार्जिनसह घेत आहोत। शिवून आपली क्रॉसपट्टी तयार होते 3 इंच। तर या ठिकाणी मी 3.5 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने क्रॉसपट्टी आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते। शिवून आपली क्रॉसपट्टी 2 इंच तयार होते। क्रॉसपट्टी आपण मार्किंग करून घेऊयात। याच्यानंतर आपल्याला ही जी क्रॉसपट्टी केलेली आहे त्याच्या या ठिकाणी वरच्या साईडने 1/2 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा वरच्या साईडने अशा पद्धतीने, म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीला आकार हा व्यवस्थित येतो। यानंतर आपल्याला कटोरी तयार करायची असते, त्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टीचं सेंटर काढावं लागतं आणि सेंटरवरती एक टिक करून घ्यायची। सॉरी, या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही, तर या ठिकाणी मी सेंटरवरती टिक करून घेतलेली आहे। तर गळ्यासाठी जी आपण उभी रेष ओढलेली आहे म्हणजे या रेषेवरती आपल्याला 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे आणि या मुंड्याच्या साईडनी 2 ते 2.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची
आणि इथून आपण कटोरीला गोलाकार देऊन घेऊयात। या ठिकाणी जे आपण दोन टिक केलेले आहेत त्याच्या दोन्ही पैकी कोणतेही एकावरून किंवा याच्या सेंटरहून गेले तरी चालतं। कटोरीला गोलाकार देत असताना एकदम बरोबर गोलाकार देऊन घ्यायचा। तर या ठिकाणी आपण कटोरीला गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर आपल्या समोरील भागाची ही मार्किंग तयार आहे। तर हा समोरचाही भाग आपण कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण समोरील भागाची कटिंग केलेली आहे। तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला चालत नाही, तर ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची असते। तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की ही छोटी कटोरी आपण काय करायची नंतर। ही छोटी कटोरी जी असते त्यापासून आपण पट्ट्या तयार करायच्या, गळ्याला वगैरे किंवा हुकाच्या घराची पट्टी अशा पद्धतीने पट्ट्या करायच्या आणि जोडायच्या, त्यामुळे हा आपला कपडा वेस्ट जात नाही। तर ही कटोरी आपण वाढून घेऊयात। तर या ठिकाणी आता आपण कटोरी वाढून घेऊयात। कटोरी ठेवत असताना सर्व बाजूनी कपडा हा एक्स्ट्रा पण राहिला पाहिजे। आणि कटोरी कशी ठेवायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर आपण क्रॉस साईडने अशा पद्धतीने ओढला तर आपला कपडा हा ओढतो, इथे पाहू शकता। आणि आपण सरळ जर ओढलं तर आपला कपडा हा ओढत नाही, त्यामुळे कटोरी ही नेहमी क्रॉस कपड्यावरती ठेवायची। अगोदर वळून पाहायचं, नंतर कटोरी ठेवायची। तर अशा पद्धतीने कटोरी ठेवायची या ठिकाणी। सर्व बाजूंनी आपला कपडा हा एक्स्ट्रा आहे का नाही ते पाहायचं, नंतरच कट करून घ्यायची। ही जी गळ्याची साईड आहे ती क्रॉसमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने, इथे पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची आहे। आणि आपली छोटी कटोरी आहे तशी अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात। ही छोटी कटोरी आपण काढूयात। तर कोणत्या साईडला किती कटोरी वाढवायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। ही जी साईड आहे ती आपली गळ्याची आहे, तर गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टी आपल्याला वाढून घ्यायची असते 1.5 इंच। जी वाढवायची कटोरी असते ती बरोबर या सरळ रेषेबरोबर वाढवून घ्यायची। खालच्या साईडनी उद्यायची नाही आणि वरच्या साईडनी उद्यायची नाही, सरळ रेषेबरोबर वाढून घ्यायची। म्हणजे आपली कटोरी एकदम बरोबर येते, कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही। आणि समजा जर जास्त झालीच तर ती शिवल्यानंतर आपण थोडीशी कट करून घेतलं तरी चालतं। आणि या दुसऱ्या साईडने आपल्याला कटोरी 1 इंच वाढून घ्यायचं असतं। या दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपली सरळ रेष आली पाहिजे। आपण आता इथून इथपर्यंत मार्किंग करून घेऊयात। दुसऱ्या साईडनी 1/2 इंच या गळ्याच्या साईडनी वाढवायचं या ठिकाणी। आणि इथून इथपर्यंत मिळवायचा आहे गोलाकार द्यायचा। गोलाकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा, तरच आपली कटोरी ही एकदम गोल दिसते आणि व्यवस्थित ही बसते। तर ही जी कटोरी आहे ती आपण या दोन्ही साईडनी वाढवलेली आहे। तर ही कटोरी आपल्याला खालच्या साईडनी वाढवायची असते, ती कशी वाढवायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर ही जी रेषा आहे या रेषेचा अगोदर सेंटर काढायचं। ही जी रेषा आहे ती आपल्या कटोरीची रुंदी आहे। या रेषेवरती टेप ठेवायचा आणि टेप हा फोल्ड करून घ्यायचा, बरोबर सेंटर निघतं, सेंटरवरती टिक करून घ्यायचं। तर आपल्या कटोरीची रुंदी आलेली आहे 1/2 इंच। आणि ज्या ठिकाणी आपण सेंटरवरती टिक केलेला आहे त्याच्या खालच्या साईडनी 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची। खालच्या साईडनी कटोरी आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं आणि या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची। दोन्ही साईडनी आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली कटोरीची मार्किंग तयार आहे। तर ही कटोरी आपण कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपली कटोरी कट करून तयार आहे। तर कटोरीला डाच कसा द्यायचा आणि ब्लाऊजच्या उंचीनुसार डाचाची उंची व रुंदी कशी येते त्याचाही चार्टचा व्हिडिओ मी अगोदरच तयार केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर आता आपण बाही कट करून घेऊया। जो शिल्लक राहिलेला कपडा आहे यामधून आपल्याला बाही कट करून घ्यायची असते। इथून अगोदर बरोबर करून घ्यायचं। या ठिकाणी आपला कपडा हा डबल आहे, तर हा कपडा आपण फोल्ड करून घेऊयात।
म्हणजे चार पदरी फोल्ड हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने जॉईंट भाग आहे. जॉईंट भागाकडूनच आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण बाहीची उंची घेऊयात. मापाच्या ब्लाउजून आपण बाहीची उंची पाहूयात. ज्या ठिकाणी आपली शोल्डर जी शिलाई आलेली आहे त्याच्या पुढून आपल्याला बाहीची उंची पाहिजे असते. या ठिकाणी टेप ठेवायचा आणि बाहीची उंची पाहिजी. तर या ठिकाणी आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच. तर हे आपलं ब्लाउज जे आहे ते बिना अस्तरचं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये 2 इंच वाढून घ्यायचं असतं. जर आपलं ब्लाउज अस्तरचं असेल तर आपल्याला यामध्ये 1/2 इंच किंवा 1/4 इंच वाढवलं तरी चालतं. म्हणजे या ठिकाणी आता मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे. बाहीची आता आपण रुंदी पाहूया. तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंढ्यानुसार घ्यायची असते. आपला मुंढा आहे 1/4 इंच. तर या ठिकाणी 1/4 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 इंच वाढून घ्यायचं असतं. म्हणजे आपल्या बाहीची रुंदी येते 1/9 इंच. तर बाही आपण मार्किंग करून घेऊयात. जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथून बाही कट करून घ्यायची. हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपल्याला शिवत असताना लागतो. तर या खुल्या भागाकडून आपल्याला आता कॅफाईट घ्यायची आहे. तर बाहीच्या उंचीनुसार कॅफाईट किती घ्यायची आहे त्याच्याही चार्टचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच. तर त्यासाठी आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे 2 इंच. या वरच्या साईडनी कॅफाईट घ्यायची आणि या ठिकाणी 2 इंचावरती एक टिक करून घ्यायची. आणि ज्या ठिकाणी आपण 2 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या आडव्या साईडनी 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि मार्किंग करायची. आणि या जॉईंट भागाकडून 1 इंचावरती टिक करून घ्यायची. आणि इथून इथंपर्यंत आपण पाठीमागलच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात. हा गोलाकार चुकल्यानंतर आपल्या बाहीला फुगा येतो त्यामुळे हा गोलाकार व्यवस्थित द्यायचा. फुगा येण्याचं कारण एवढंच आहे आपली कॅफाईट जर चुकली तर आपल्या बाहीला फुगा येतो किंवा जुन्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅफाईट शक्यतो व्यवस्थितच घ्यायची. तुम्ही चार्टनुसार कॅफाईट घ्या तुमची बाही एकदम परफेक्ट येते. तर आता आपण समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात. समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देण्यासाठी बाहीचं सेंटर काढायचं, टेप बाहीवरती ठेवायचा आणि टेप फोल्ड करून घ्यायचा आणि सेंटरवरती एक टिक करून घ्यायची. आणि ज्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे त्याच्या खालच्या साईडने या ठिकाणी 1/4 इंचावरती एक टिक करून घ्यायची. आणि इथून आपण समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात. खूप सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंग करण्याची. तुम्ही याच पद्धतीने कटिंग करून पहा तुमची बाही एकदम परफेक्ट येणारच. त्यानंतर या खालच्या साईडने बाहीचा दंडघेर घ्यायचा असतो. आपण मापाच्या ब्लाउजहून दंडघेर पाहूयात. या ठिकाणी दंडघेर आहे. तर आपला दंडघेर किती येतो ते पाहूयात. वरच्या ठिकाणी टेप ठेवायचा आणि या ठिकाणी दंडघेर पाहायचा. तर आपला दंडघेर येत आहे 1/4 इंच. तर आपल्याला 1/4 इंच घ्यायचं नसतं तर यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं असतं. अगोदर 1/5 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि त्याच्या पुढे 1.5 इंच वाढून घेऊयात. आणि इथून इथंपर्यंत मार्किंग करून घ्यायची. तर ही झाली आपल्या बाहीची मार्किंग तयार. तर बाही आपण कट करून घेऊयात. परत बाही फोल्ड करून घ्यायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट देऊन घ्यायचा आणि बाहीच्या समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा. म्हणजे आपल्याला शिवत असताना ओळख येतो समोरचा भाग. तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग तयार आहे.